रामकृष्ण अरे मौली सुप्रभात मौली, आजच्या दिवसात आहे ना, आज जरा पाचलला आलोय, पुन्हा एकदा ओणीला जायचं आहे. मी प्रसाद आणि सूरज, सूरजचं जरा काम आहे ओणीला, त्याला कॉलेजचं ॲडमिशन करायचं आहे, त्यासाठी तो बोलला की जरा ओणीला जाऊन येऊया, ॲडमिशन करून येऊया. त्यामुळे सकाळी आहे ना, निघता निघताय ना, सकाळी लवकर उठून आहे ना, एका मळीची चिक्कल करून आहे ना, चिक्कल करून आटपले, तोपर्यंत सूरज आला गाडी घेऊन. मी बोललो मग चला आता जाऊया ओणीला, ॲडमिशन करून येऊया. त्यामुळे आता पाचलला आलो आहे मंडळी, आता इथून पुढे आम्ही ओणीला जाऊ. ॲडमिशन करून झालं ना तर पुन्हा पाचला थोडी खरेदी करायची, थोडं घराला कलर वगैरे मारायला घ्यायचा आहे. मग कलर वगैरे घेतल्यानंतर आहे ना पुन्हा घरी जाऊ आम्ही, आणि उरलेल्या मळ्या आहेत ना त्या लावून घ्यायचे आहेत. आजच्या दिवसात सगळं कम्प्लीट करायचं आहे, कारण उद्या आहेत ना आमचे खास मित्र येणार आहेत गावाला, शुभम आणि रमेश असे दोन त्या मित्रांची नावं आहेत, ते उद्या खास गावाला येणार आहेत. मग त्यांच्यासोबत नंतर येणं म्हणजे जरा आंबोलीला वगैरे फिरायला जायचं आहे. मी, प्रसाद, सूरज, रमेश आणि शुभम असे पाच जण आम्ही आंबोलीला जाणार आहोत. त्यामुळे जे काय आहे ना ते आजच सर्व काम करून घ्यायचं आहे. प्रसाद थोडा लपतो आहे मागे, पाचलला आलो आहे ना आणि थोडा चेहरा दाखवत नाही आहे, तो लाजतो, तो थोडा दाखवला दाखवला, हाय हाय. आणि आज सूरज तुला मास्क काढ रे, आज सूरज आम्ही एकाच गावात राहतो सगळेजणं. आता ॲडमिशन त्याचं करायचं आहे, 12वी झाले, 13वीचं ॲडमिशन करायचं आहे. आता पाचलला थांबलो आहे मंडळी वडापाव घ्यायला. पाचलचा वडापाव आहे ना फेमस आहे, वैभव हॉटेलचा. वैभव हॉटेलचा वडापाव घेणार आणि पुढे ओणीला जाऊ, ओणीला ॲडमिशन वगैरे करू आणि मग रिटर्न येऊ. रिटर्न आल्यानंतर 2-3 महिने चिकल आहे मंडळी, ती करायची. ते चिकल करताना वगैरे व्हिडिओ दाखवू तुम्हाला, तो पण प्रवासाचा व्हिडिओ एक दाखवतो. दिसतंय समोर तुम्हाला नूतन विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ओणी. बाबू 13वीचं ॲडमिशन करायचं आहे याच्यामध्येच ऑनलाईन. हा पूर्ण ना कॉलेजचा परिसर आहे मंडळी ना, हे माझ्या याच्या पाठीमागे ना, हे समोर दिसतं ना याच्या पाठीमागे ना इंग्लिश मिडियम स्कूल आहे, ओणीमध्येच आहे ते पण. इथून ॲडमिशन करून आहे ना आम्ही पुन्हा घरी निघू, तर ॲडमिशन करायला आतमध्ये चाललो आहे, थोड्या वेळाने बोलतो मी तुमच्याशी, ॲडमिशन करून येतो. इकडे मंडळी खाली बघताय, इकडे ओणीमध्ये आहे ना साई विमलेश्वर मंगल कार्यालय आहे, आणि ह्या बाजूला आहे ना, ह्या बाजूला बघताय तुम्ही, हे बघा, श्री शांताराम भाई इंग्लिश मिडियम स्कूल आहे ओणीमध्ये. हा तिथला पुढचा पूर्ण परिसर आहे, सेमी इंग्लिश आहे मंडळी ह्या बाजूला, हे बघा, श्री शांताराम भाई इंग्लिश मिडियम स्कूल ओणी राजापूर. हा गेट आहे शाळेचा आणि पूर्ण परिसर आहे, आणि इकडे बघताय तुम्ही इंग्लिश मिडियम शाळा आहे पूर्ण मंडळी या बाजूला. हा पूर्ण शाळेचा परिसर आहे, आणि समोर बघताय श्री साई विमलेश्वर मंगल कार्यालय ओणी आहे. ओणीच्या मेन रोड पासून आहे ना थोडंसं 2 मिनिटाच्या अंतरावरती आतमध्ये आहे, राजापूर साईडला जाताना आहे ना आतल्या बाजूला आहे. मुंबई गोवा हायवे मेन रोड आहे ना, मेन रोडपासून हे आतमध्ये आहे, 2-1 किलोमीटर असेल साधारणतः. या वरच्या बाजूला आहे ना मराठी मीडियम आहे आणि हे खालच्या बाजूचं इंग्लिश मीडियम आहे. आपल्याला वरतीच तिथे ॲडमिशन करायचं आहे बाबूचं, वरती हायस्कूल आहे मॅम. वरच्या बाजूला हायस्कूल आहे, ते वरतीच ॲडमिशन करायचं तिथं. चल तर म्हणजे आता ॲडमिशन करूया, आणि नंतर ॲडमिशन करून झाल्यानंतर मग बोलूया, पुढचा व्हिडिओ पुन्हा नंतर करूया. मंडळी आत्ताच ओणीवरून घरी आलो आहे, थोडा वेळ पाचलला थांबलो होतो, पाचलला थोडा वेळ काही ना काही घेतलं घरात सामान, आणि त्यानंतर मग आता निघालो आहे. येत्या येत्या पाऊस पण भरपूर लागत होता, आता पाऊस थोडा कमी झाला आहे. आणि मी सकाळी गेलो ना त्यावेळेस एका मई चिखल करून गेलोच होतो, मग ती मळी आता लावून वगैरे झाले, आणि दुसऱ्या मळीसुद्धा चिखल केलं आहे आणि ती मळी पण लावून झाली आत्ता. आता सकाळपासून आत्तापर्यंत 2 माळ्या लावून झालेत, आणि मी आत्ता झालो जस्ट उशीर झाला, थोडं कामं काय नाही का होती पातळला ती करत वगैरे आलो, त्यामुळे थोडा उशीर झाला. आत्ता जस्ट घरी आलो आहे, थोडा वेळ बसलो आहे, बघितलं तर 2 माळ्या लावून झाल्या होत्या. आता थोडंफार दुपारी जेवण वगैरे आहे ना मंडळी, 2 माळ्या आहेत लावायच्या, त्यात संध्याकाळी चिखल करून त्या लावून टाकणार. मग 2 तरव्याच्या आणि इथे एक सिंगल वरती मळी राहिली, म्हणजे अशा टोटल 3-4 माळ्या राहिलेत,
त्या परवा होऊन जातील, कारण उद्या बैल संक्रांत असल्यामुळे आहे ना, उद्या सुट्टी असेल म्हणजे मोडा असणार उद्या, त्यामुळे काय उद्या काय लावता येणार नाही, त्यामुळे उद्या दिवस हा पूर्णपणे सुट्टीचाच जाईल। मग शनिवारचे 3-4 मळ्या राहिलेत ना, ते शनिवारी आम्ही लावून टाकू, मग त्यानंतर म्हणजे सर्व टोटल मळ्या लावून होतील, मग आम्ही मोकळं झालो मळ्यांमधून। चाल तर म्हणजे आज थोडंफार जेवण घेतो, जेवण घेतल्यानंतर लगेच जोत बांधायचा, 2-2.5 वाजता जोत बांधेल, आणि त्यानंतर राहिलेत ते मळ्या त्याची चिखल करून घेईन पटकन। चिखल करून झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी, तो पण आता जेवण घेतो। फायनली म्हणजे दोन्ही मळ्यांची चिखल झाली, दोन्ही मळ्या चिखल करून लावून पण झालेत, आता फक्त राहिल्या 3 मळ्या, त्या 3ही मळ्यांमध्ये तरवा आहे, तरवा झाल्यानंतर आहे ना 2 मळ्यांची चिखल करून तो पण लावून टाकायचा आहे, तो लावून झाल्यानंतर मग आम्ही मोकळे झालो। तर म्हणजे फायनली लास्ट मळी होती, त्यामुळे मध्ये थोडे दगड भरपूर होते, त्यामुळे थोडा नांगरताना थोडा त्रास झाला, मग आता फायनली चिखल झाले, मळी लावून पण झाले, आणि आता आहे ना म्हणजे उद्या तर काय चिखल नाही करू शकत, कारण उद्या बैल संक्रांत असल्यामुळे ना उद्या मोड आहे, उद्या सुट्टी असेल पूर्ण दिवस, त्यामुळे काय उद्याचा दिवस काय चिखल नाही आपण करू शकत, डायरेक्ट शनिवारी 3 मळ्या राहिल्या तरी चिखल करून टाकू। आणि आता आहे ना म्हणजे हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे, जर तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला मी सांगतच आलो आहे, अजूनही सांगतो आहे की सबस्क्राईब करा, जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून टाका। म्हणजे हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे आणि तुमची रजा घेतो आहे। रामकृष्ण हरी माऊली।